इकडे लक्ष द्यायला आपण आयटीचा नवीन चॅप्टर आज स्टार्ट करत आहोत तो आहे सायबर लॉ. मागच्या लेक्चरला आपला इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग जो आहे तो चॅप्टर आपला कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपल्या युनिट टेस्टला जो सिलेबसला असणार आहे ते आपल्याकडे दोन चॅप्टर असणार आहेत. एक असणार आहे सायबर लॉ आणि दुसरा असणार आहे इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग. आता सायबर लॉ हा चॅप्टर कशाशी रिलेटेड आहे तर आपण जे क्राईम बघतो कम्प्युटर रिलेटेड जे क्राईम्स आहेत त्याच्यावरशी रिलेटेड काय आहे आपला सायबर लॉ हा चॅप्टर आहे. आता आपण बेसिकली कम्प्युटरचा यूज कशासाठी करतो तर इन्फॉर्मेशन स्टोरेज करण्यासाठी कम्प्युटरचा यूज केला जातो. मग त्याच्यामध्ये डिफरंट काहीशी इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर कॉलेजशी रिलेटेड बघितलं तर कॉलेजमध्ये जे कम्प्युटर्स वगैरे यूज केले जातात त्याच्यामध्ये कॉलेजशी रिलेटेड इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन जी आहे ती ऑथोराइज यूजरसाठी फक्त यूज केली जाते किंवा ती जी काही इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते ती इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असते की जेणेकरून बाकीचे लोक ते ॲक्सेस करू शकत नाही. किंवा आपण एखादं हॉस्पिटलाइजमध्ये सुद्धा आता कम्प्युटरचा यूज बघतो तिथं पेशंटची जी इन्फॉर्मेशन आहे किंवा पेशंटला दिल्या जाणाऱ्या ज्या काही मेडिसिन्स आहेत त्याची इन्फॉर्मेशन स्टोरेज करण्यासाठी तिथं कम्प्युटर यूज केला जातो. बँकेमध्ये सुद्धा कम्प्युटर्स यूज केला जातो की जेणेकरून तिथले जे काही अकाउंट होल्डर्स आहेत किंवा जे कस्टमर्स आहेत त्यांची ट्रान्झॅक्शनची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी तिथं काय केला जातो कम्प्युटरचा यूज केला जातो. किंवा आपण इव्हन आता कम्प्युटरचा यूज करून ऑनलाईन शॉपिंगसुद्धा करतो म्हणजे तिथेसुद्धा काय केले जाते तर युजरची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. म्हणजे डिफरंट पार्ट्समध्ये काय केली जाते त्या त्या कस्टमर्स असतील किंवा युजर्स असतील त्याची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. मग ती इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली जी आहे तिला ॲक्सेस करण्यासाठी फक्त त्याच्याकडे ॲथोराइज्ड युजर्सच पाहिजे किंवा त्याच्यावरती एक कमिटी पाहिजे की जी लोक फक्त ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करू शकतील. आता बँकेच्या ह्याच्यामध्ये जे आपण ट्रान्झॅक्शन करतो तिचं इन्फॉर्मेशन त्यांनी सगळीकडे स्प्रेड केली तर त्याचा मिसयूज होऊ शकतो. मग ती इन्फॉर्मेशन त्यांना काय करता आली पाहिजे तर व्यवस्थित स्टोअर करता आली पाहिजे आणि त्याच्यावरती ते लॉग इन पासवर्ड आय डी वगैरे त्यांना सेट करता आले पाहिजेत की जेणेकरून बाकीचे जे काही युजर्स असतील किंवा जे हॅकर्स असतील ती इन्फॉर्मेशन ते ॲक्सेस करू नये किंवा त्या इन्फॉर्मेशनचा मिसयूज होऊ नये. आपल्याला बऱ्याच वेळेला मोबाईलवरती ट्रान्झॅक्शन आपण करतो का ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळेला आपण ए टी एम कार्डचा यूज करतो किंवा आपला पिन नंबर देतो. आपल्याला वारंवार बँकेकडून मेसेजेस दिले जातात किंवा आपल्याला फोन कॉल्स येतात की तुम्हाला जो काही पिनकोड तुम्हाला येतो तो पिनकोड तुम्ही शेअर करू नका. का? कारण तो जर पिनकोड तुम्ही शेअर केला तर तुमच्या बँक अमाऊंट जी आहे ती बँक अमाऊंट इलिगली काय होऊ शकते ट्रान्सफर होऊ शकते किंवा तुमचे अकाउंटवरचे जे पैसे आहेत ते बाकीच्या लोकांना यूज करता येऊ शकतात. मग अशा ठिकाणी काय केलं जातं तर सायबर लॉ हा इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळेला अशा कम्प्युटरच्या माध्यमातून किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसच्या माध्यमातून काहीतरी क्राईम घडत असतील त्यावेळेला ते क्राईम रोखण्यासाठी काय केला जातो ह्या सायबर लॉचा यूज केला जातो. आता याच्यामध्ये तीन टर्म्स जे आहेत त्याची डेफिनेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाते. पहिली टर्म आहे मोरल, सेकंड टर्म आहे इथिक्स आणि थर्ड टर्म जी आहे ती आहे लॉज. आता मी तर डेफिनेशन राईट डाऊन करते प्रत्येक टर्मची. आपण ती डेफिनेशन बघू काय इथिक्स मोरल. या तीन टर्म्सच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला एक्झामवरती त्याच्यावरती क्वेश्चनही विचारला जाऊ शकतो 2 मार्क्सचा किंवा 3 मार्क्सचा. राईट द डेफिनेशन ऑफ मोरल इथिक्स अँड लॉज. आता त्याची पहिली डेफिनेशन आपण बघूया मोरल म्हणजे काय. मोरल म्हणजे काय जनरली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स ऑफ बिहेवियर इन सोसायटी. आता इथं सोसायटी म्हणजे काय तर आपण ज्यावेळेला जगात वावरतो किंवा एखाद्या कल्चरमध्ये वावरतो त्याला त्या सोसायटीने ठरवून दिलेले काही नियम्स असतात किंवा आपण आपल्याला लहानपणापासून आपल्या आईवडील सांगत असतात की नेहमी खरं बोलावं खोटं कधीही बोलू नये. का? कारण त्याचा
पश्चाताप तुम्हाला पुढे जाऊन होतो. एखादी जर खोटी गोष्ट तुम्ही केली तर ती लपवण्यासाठी परत तुम्हाला दुसरी खोटी गोष्ट बोलावी लागते, परत तिसरी गोष्ट बोलावी लागते आणि ही सिरीज काय राहते अशी चालू राहते. त्यातून मग तुम्ही बाहेर पडू शकत नाही. म्हणजे जगामध्ये वावरत असताना किंवा सोसायटीमध्ये वावरत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं. ते म्हणजे काय असतं तर मोरल. किंवा आपण एखादी स्टोरी रीड करतो त्याला त्याच्याखाली त्या स्टोरीतून मिळालेलं मोरल तुम्हाला राईट डाऊन करावं लागतं. म्हणजे हे ज्याला तुम्ही रीड करता स्टोरी त्याला तुम्ही त्याच्यातून काय बोध घेतला आहे ते म्हणजे काय असतं मोरल असतं. फॉर एक्झाम्पल मोबाईल. मोबाईल हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. त्याचा जितका तुम्ही यूज कराल त्याच्यापेक्षा त्याचा जास्त मिसयूज केला जातो. म्हणजे मोबाईल यूज करणं तुम्हाला अलाव केलेलं आहे पण तुम्ही लेक्चरच्या वेळेला सुद्धा मोबाईल काढून बसता. किंवा इव्हन एक्झामच्या वेळेला सुद्धा मुलं मोबाईल काढून बसतात. म्हणजे इथं तुम्हाला काय सांगितलंय मोबाईल यूज करा, पण मोबाईल कशासाठी यूज करायला पाहिजे तर चांगल्या गोष्टींसाठी मोबाईल यूज करायला पाहिजे. त्याचा जर मिसयूज तुम्ही करत असाल तर ती गोष्ट तुमच्यासाठी नक्कीच काय होणार आहे हानिकारक होणार आहे. इथं मोरल म्हणजे सुद्धा तेच आहे की ज्याला आपण सोसायटीमध्ये वागतो किंवा एखाद्या कल्चरमध्ये राहतो त्याला त्या कल्चरनं दिले गेलेले आपल्याला काही नियम्स आहेत की हे तुम्ही नियम पाळले पाहिजे तरच तुमचं काय होणार आहे योग्यरित्या तुम्हाला ते मिळणार आहे. त्याला काय म्हटलं जातं तर मोरल म्हटलं जातं. मग त्याच्याशीच रिलेटेड दुसरी कन्सेप्ट आहे ती आहे इथिक्स. आता हे इथिक्स कशावरती डिपेंड आहे तर त्या मोरलवरती डिपेंड आहे. काय चांगलं आणि काय वाईट ही सोसायटीमधून तुम्हाला सांगितलं जातं किंवा इव्हन आपले पॅरेंट्ससुद्धा आपल्याला शिकवत असतात की या चांगल्या गोष्टी आहेत या तुम्ही करा, या वाईट गोष्टी आहेत याच्याकडे वळू नका. पण ते पर्सनली आहे, ते तुमच्यावरती डिपेंड आहे की त्याच्यातून काय घ्यायचे. तुम्ही जर त्याच्यातून गुड थिंग्स चूज केल्या तर नक्कीच तुमचं काय होणार आहे चांगलं होणार आहे किंवा तुम्ही योग्य ट्रॅकनं जाणार आहात. पण त्याच्यातून वाईट गोष्टी जर तुम्ही घेत गेला तर त्याचं नुकसानही तुम्हालाच करावं लागणार आहे किंवा त्याच्यातून जे नुकसान होणार आहे ते तुमचंच आहे. मग इथिक्स कशावरती डिपेंड आहे तर जे काही तुम्ही मोरल डिसिप्लिन बघताय किंवा त्यालाच दुसरं नाव काय तर मोरल फिलॉसॉफी. डूइंग राईट थिंग्स अकॉर्डिंग टू द मोरल. जे काही तुम्हाला त्या स्टोरीमधून मोरल मिळते किंवा तुमच्या सोसायटीमध्ये जे काही तुम्हाला नियम घालून दिलेले आहेत त्याच्यावरनं तुम्ही चांगलं शिकायला हवं ते म्हणजे काय तर इथिक्स आहे. आणि लास्टचं डेफिनेशन आहे ती आहे लॉजची. लॉज म्हणजे काय तर इंडिकेट रूल्स अँड रेग्युलेशन टू बी ओबेड इन ऑर्गनायझेशन. रिटर्न फॉर्मॅटमध्ये जे रूल्स लिहिले जातात त्याला काय म्हटलं जातं लॉज म्हटलं जातं. आणि ते काय करावे लागतं तर सगळ्यांनी ते पाळावे लागतात. एखादा नियम ज्याला निघतो त्याला तो सगळ्यांसाठी पाळणं बंधनकारक असतं. ज्याला आपण आता घरातून बाहेर पडतो त्याला आपल्याला सांगितलं जातं की मास्क हा कंपल्सरी यूज करायचा आहे. जर तुम्ही मास्क यूज नाही केला तर तुमच्याकडनं काय केलं जाईल पेनल्टी वसूल केली जाईल, तुमच्याकडनं दंड वसूल केला जाईल. म्हणजे हे जे रूल्स आहेत ते रिटर्न फॉर्मॅटमध्ये जे रूल्स आहेत त्याला काय म्हटलं जातं लॉज म्हटलं जातं. प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्ही लॉज शिकता. न्यूटन्स लॉज आहेत, त्याच्यानंतर बरेच बाकीचे लॉज आहेत. ते लॉज कशासाठी यूज केले तर तुमचं जे काही जे थेरीज पार्ट असतील किंवा जे एज्युकेशन पार्ट असतील ते इझिली व्हावं आणि ते तो रूल तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता इम्प्लिमेंट करू शकता. इथं सुद्धा रूल म्हणजे तेच आहे किंवा लॉज म्हणजे तेच आहेत की रिटर्न फॉर्मॅटमधले जे काही रूल्स आहेत त्याला काय म्हटलं जातं की लॉज म्हटलं जातं. आणि ते गव्हर्नमेंटनं तयार केलेले आहेत. असं आहे का कोणीही उठेल आणि एखादा नियम काढेल तो तुम्ही ॲक्सेप्ट करणार आहे का? नाही आहे. जोपर्यंत त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा शिक्का मोर्तब येत नाही तोपर्यंत आपण काय करत नाही तो ॲज अ रूल म्हणून ॲक्सेप्ट करत नाही किंवा ॲज अ लॉ म्हणून ॲक्सेप्ट करत नाही. लक्षात आलं तिन्हींच्या ही डेफिनेशन. मोरल म्हणजे काय चांगलं आणि काय वाईट हे ज्या वेळेला आपल्याला सोसायटीमधून शिकवलं जातं किंवा एखाद्या रिलिजनमधून असेल किंवा एखाद्या कल्चरमधून आपल्याला त्याविषयी माहिती मिळते त्याला काय म्हटलं जातं मोरल. आणि मोरलनुसार जर तुम्ही योग्य गोष्टी करत असाल तर त्याच्यासाठी काय म्हटलं जातं इथिक्स. आणि लॉज म्हणजे काय तर रिटर्न फॉर्मॅटमधले जे काही रूल्स आहेत की जे गव्हर्नमेंटनं तयार केलेले आहेत आणि ते सगळ्यांना पाळणं बंधनकारक आहे त्याला काय म्हटलं जातं तर रूल्स म्हटलं जातं. मग याच्यावरती एक ॲक्ट तयार करण्यात आला, त्या ॲक्टचं नाव देण्यात आला आय टी ॲक्ट. या कम्प्युटर क्राईम रोखण्यासाठी काय तयार करण्यात आला तर एक नियम तयार करण्यात आला किंवा एक ॲक्ट तयार करण्यात आला आणि त्याला नाव काय देण्यात आलं आय टी ॲक्ट 2000. याच्यावरती बऱ्याच वेळेला तुम्हाला MCQ क्वेश्चन विचारला जातो की आय टी ॲक्ट हा कोणत्या इयरला पब्लिश करण्यात आला किंवा कोणत्या इयरला तयार करण्यात आला. तर पहिला आय टी ॲक्ट जो तयार झाला की जो
आता म्हटलं जातं आय टी ऍक्ट, आणि तो कोणत्या इयरला तयार करण्यात आला तर 2000 या इयरला तो पब्लिश करण्यात आला. आता याच्या पाठीमागचे पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत ते आपण नंतर बघूया की या ऍक्टमध्ये ॲक्च्युली त्यांनी काय काय पॉईंट्स कव्हर केलेले आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. पण त्याचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला होणार आहेत, कारण या ॲक्टचा जर वापर केला तर सायबर क्राईम रोखला जाऊ शकतो. आपण बघतो की बरेचसे जे स्टुडंट्स असतात किंवा बरेचसे लोक असतात की काही वेबसाईट्स ॲक्सेस करण्याची त्यांच्याकडे ॲथॉरिटी नसते, तेव्हा सुद्धा अशा वेबसाईट्स काय केल्या जातात, ॲक्सेस केल्या जातात. किंवा अनऑथराइज्ड इन्फॉर्मेशन असेल एखाद्या युजरची, त्याचे लॉग इन आय डी असतील, पासवर्ड असतील, अशी इन्फॉर्मेशन ते ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतात. मग या सगळ्यावरती प्रतिबंध म्हणून काय करण्यात आला, हा आय टी ॲक्ट तयार करण्यात आला की जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन असेल किंवा जी काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असेल त्या ॲक्सेस करण्याचे राईट्स कुणालाही मिळू नये. त्या त्या ऑथराइज्ड पर्सनल्स काय करतील, ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करतील. किंवा एखादं सॉफ्टवेअर असेल, ती सॉफ्टवेअर जर तुम्हाला यूज करायचं असेल तर त्याची लायसन्स कॉपी तुमच्याकडे पाहिजे, तरच ते सॉफ्टवेअर तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. बऱ्याच वेळेला आपण काय करतो तर इंटरनेटवरून खूप सारे सॉफ्टवेअर्स आपण डाउनलोड करून घेतो, पण डाउनलोड केल्यानंतर ते सॉफ्टवेअर काही ठराविक काळापुरतेच तुम्हाला दिले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी पेड करावं लागतं, म्हणजे ट्रायल पिरियड एक दिला जातो, एक एक 3-4 दिवसाचा ट्रायल पिरियड तुम्हाला दिला जातो. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला ते सॉफ्टवेअर यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक अमाऊंट पेड करावी लागते. पण काही लोक काय करतात तर ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेतात आणि ती अमाऊंट पेड करत नाहीत, म्हणजे तिथं काय झालं तर त्या सॉफ्टवेअरचा मिसयूज झाला, किंवा त्याची जी कॉपीराईट व्हायोलेशन आहे ते तिथं तुमच्याकडून झालेलं आहे. किंवा एखाद्या स्टुडंटचा किंवा एखाद्या फ्रेंडचा आपण यूजर आय डी आणि पासवर्ड मिळवतो, त्याचं फेसबुक अकाउंट आपण ओपन करतो, त्याचं जीमेल अकाउंट ओपन करतो, हे बरोबर आहे का नाही आहे, तिथं आपण काय करतो तर त्याच्या पर्सनल जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या पर्सनल इन्फॉर्मेशनचा आपण काय करू शकतो, मिसयूज करू शकतो. एखादं ऑर्गनायझेशन आहे आणि एखाद्या ऑर्गनायझेशनमधला डेटा जर कॉन्फिडेन्शियल असेल तर तो यूज करण्याची ॲथॉरिटी फक्त तिथं 1-2 पर्सनला दिली जाते. तिथं जे एम्प्लॉई वगैरे असतील त्यांच्या पुढे जर ती इन्फॉर्मेशन लीक झाली तर त्या इन्फॉर्मेशनचा मिसयूज होऊ शकतो. एखादा टेंडर असेल किंवा त्या टेंडरचा तिथं मिसयूज होऊ शकतो की तुम्ही तुमच्या कलीगला ते सांगू शकता आणि त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता आणि त्यामुळे ती इन्फॉर्मेशन काय करी जाईल, बाहेर जाईल. मग हे सगळं रोखण्यासाठी काय करण्यात आला तर हा आय टी ॲक्ट तयार करण्यात आला की जेणेकरून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या माध्यमातून जे काही क्राईम्स होत आहेत ते क्राईम्स रोखले जाईल. आपण बघतो की फेसबुकवर असेल किंवा जीमेल्सवरती असेल काही स्पॅम मेसेजेस आपल्याला सेंड केले जातात, किंवा जे युजर्सला हॅरॅश करतील असे मेसेजेससुद्धा ईमेल्स वगैरे आपल्याला पाठवले जातात. मग त्याच्यावरती रोख बसावा त्याच्यासाठी काय करण्यात आला, हा आय टी ॲक्ट तयार करण्यात आला. लक्षात आलं त्याचे ॲडव्हान्टेजेस, बेसिकली एकच त्याचा ॲडव्हान्टेज आहे की जे कम्प्युटर्सच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून जे क्राईम्स होत आहेत ते क्राईम्स होऊ नयेत, ते क्राईम्स कसे रोखायचे त्याच्यासाठी काय करण्यात आले, तर याच्यामध्ये काही पॉईंट्स नमूद करण्यात आले. ते पॉईंट्स आपण पुढे जाऊन शिकणार आहोत की हा आय टी ॲक्ट 2000 जो आहे त्याच्यामध्ये काय काय आपल्याला स्टडी करायचं आहे. फक्त आत्ता आपल्याला इथं काय करायचं तर त्याचे ॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत. मग ॲडव्हान्टेज काय असू शकतं तर जे काही आपण सायबर क्राईम करतो किंवा जिथं आपल्या ATM असेल किंवा आपल्या बँक ट्रान्झॅक्शन असतील ते बँक ट्रान्झॅक्शन हे पर्सनलीच ठेवले पाहिजेत. कुणालाही आपला OTP असेल किंवा बाकीचे जे काही पिन कोड्स असतील ते आपण शेअर केले नाही पाहिजेत की जेणेकरून त्याचा काही मिसयूज केला जाईल. आपले जे काही अकाउंट्स असतील, जीमेल अकाउंट्स असतील किंवा फेसबुक अकाउंट्स असतील, त्याचे ईमेल आय डी असतील किंवा ते पासवर्ड असतील ते आपण इतरांशी शेअर नाही केले पाहिजेत, कारण ते जर तुम्ही शेअर करत असाल तर नक्कीच त्याचा काय केला जाईल, मिसयूज केला जाईल. तुमच्याकडे अननोन पर्सन्स असतील, ते अननोन पर्सन्स तुम्हाला हॅरॅशमेंट मेसेजेस करू शकतात, किंवा तुमचे जे काही पर्सनल फोटोकॉपीज आपण बरेचदा बघतो की इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असतील त्याच्यावरती आपल्याला आवड असते की आपण आपले पर्सनल फोटोही तिथं अपलोड करतो, मग त्याच्या बऱ्याच वेळेला त्या गोष्टींचा मिसयूज केलेलाही आपल्याला लक्षात येते. किंवा त्या फोटोकॉपीचा यूज करून एखादा आपल्याला ब्लॅकमेल करू शकतो. आपण तिथं आपला एखादा जर मोबाईल नंबर तिथं जर सेंड केला असेल किंवा मोबाईल नंबर आपला अटॅच असेल तर आपल्याला कुणीही अननोन पर्सन काय करू शकतं, कॉन्टॅक्ट करू शकतं आणि आपल्या इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करू शकतं आणि त्याचा इलिगल यूज करू शकतो. त्यासाठी बेस्ट वे की ज्याला तुम्ही असे फोटोग्राफ्स शेअर करता किंवा तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करता त्याला तिथे लॉक यूज करत जावा, किंवा ही इन्फॉर्मेशन काही लोकांनाच तिथे आपले फोटोग्राफ्स काय झाले पाहिजेत की डिस्प्ले झाले पाहिजेत, जे कोणी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतील किंवा जे काही पर्सनल आपले फॅमिली मेंबर्स असतील
अशा लोकांनाच काय झाले पाहिजे, तिथं आपण जे जर एखादा मोबाईल नंबर जर तिथं शेअर केला असेल तर तो नंबर कुणाला मिळाला पाहिजे, अननोन पर्सनला मिळाला तर नक्कीच त्याचा काय केला जाणार आहे, मिसयूज केला जाणार आहे. मग तिथं तुम्ही काय करू शकता तर रेस्ट्रिक्शन आणू शकता की इन्फॉर्मेशन बाबा मला माझे जे काही क्लोज फ्रेंड्स असतील तेवढ्यांनाच ती इन्फॉर्मेशन डिस्प्ले झाली पाहिजेत, तेवढ्यांनाच हे फोटोग्राफ्स डिस्प्ले झाले पाहिजेत. आपण बघतो की बरेचसे फोटोग्राफ्स काय केले जातात तर हे हॅकर्स लोक जे असतात, हॅकर्स म्हणजे काय तर जी काही इन्फॉर्मेशन आपण कम्प्युटरवरती स्प्रेड करतो किंवा इंटरनेटच्या माध्यमातून स्प्रेड करतो ती इन्फॉर्मेशन ते काय करतात ॲक्सेस करायचा प्रयत्न करतात. मग असे फोटोग्राफ्स ॲक्सेस करतात, त्याच्यामध्ये एडिट करतात आणि त्याचे बरेचसे डर्टी पिक्चर्स तयार करतात आणि ते पोस्ट करतात. आपण असं त्यांना म्हणू शकत नाही की हा फोटोग्राफ मी अपलोड केलेला नाही आहे, फोटोग्राफ तुम्हीच अपलोड केलेले असतात पण त्याच्यातला काही पार्टी एडिट केला जातो आणि मग तो काय केला जातो त्या फोटोग्राफचा मिसयूज केला जातो. त्यासाठी ज्याला तुम्ही असे सोशल मीडियावरती फोटोग्राफ्स वगैरे डिस्प्ले करता त्याला तिथे एक खबरदारी घेऊन चला की हे फोटोग्राफ्स नक्की कुणाला तुमचे शेअर झाले पाहिजेत, कारण जितका त्याचा यूज केला जातो तितकाच मोबाईलचा असेल किंवा कम्प्युटरचा असेल किंवा इंटरनेटचा मिसयूज करणारे ही लोक भरपूर आहेत. आपण नेक्स्ट पार्ट याच्यामधला बघूया की सायबर क्राईम. आपल्याला नेक्स्ट पॉईंट शिकायचो आहे तो आहे सायबर क्राईम. सायबर क्राईम म्हणजे काय तर कम्प्युटर रिलेटेड क्राईम इज नोन ॲज अ सायबर क्राईम, किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा यूज करून तुम्ही जो क्राईम करता त्याला काय म्हटलं जातं सायबर क्राईम. ज्या पद्धतीने आपण क्रिमिनल्स बघतो की क्रिमिनल्स प्रत्येक क्रिमिनल्स हा कोणकोणत्या तरी एका वेगळ्या वेपनचा यूज करून तो क्राईम करत असतो, काही ठिकाणी बंदूक वापरली जाईल, काही ठिकाणी सुरी वापरली जाईल, कशाचाही यूज करून क्राईम केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त ज्याला तुम्ही एखाद्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा यूज करून तुम्ही एखादा क्राईम करताय, कारण ज्याला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा यूज करून क्राईम केलं जातं त्याला जो पुरावा असतो तो पुरावा सापडणं तितकंसं पॉसिबल नसतं, कारण हे सगळं इलेक्ट्रॉनिकली केलं जातं, तिथं कुठंही तुमचं काय केलं जात नाही, इव्हिडन्स सोडला जात नाही. मग त्याला काय म्हटलं जातं तर सायबर क्राईम, की कम्प्युटरच्या माध्यमातून किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसच्या माध्यमातून ज्याला एखादा क्राईम केला जातो. मग कम्प्युटरच्या माध्यमातून क्राईम कसा केला जातो तर आपण बघतो की इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन आपण करतो किंवा फोटोग्राफ्स असतील किंवा एखादा व्हिडिओ असेल, हे सगळं कशाच्या माध्यमातून केलं जातं तर मोबाईल्स असतील किंवा कम्प्युटरच्या माध्यमातूनच ह्या गोष्टी केल्या जातात ना, त्याला काय म्हटलं जातं तर सायबर क्राईम म्हटलं जातं. मग याच्यामध्ये अजून काय आपल्याला हॅकर्स एक शिकायचं आहे. हॅकर्स म्हणजे काय की ज्या लोकांच्याकडे अथॉरिटी नाही आहे इन्फॉर्मेशन ॲक्सेस करण्यासाठी, अशी लोकंसुद्धा काय करतात तर ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतात, त्याला काय म्हटलं जातं हॅकर्स. बऱ्याच वेळेला आपल्याला फेसबुकवरती मॅसेज येतो की तुमचं फेसबुक अकाउंट हॅक झालेलं आहे. फेसबुक अकाउंट हॅक होणं म्हणजे काय होणं, फेसबुक अकाउंट माझं आहे ती ॲक्सेस करण्याची अथॉरिटी फक्त कुणाकडे असली पाहिजे, माझ्याकडे असली पाहिजे. ज्याला माझ्या व्यतिरिक्त इतर पर्सन काय करतो तर ते युजर्स आयडी आणि पासवर्ड मिळून त्या जे काही माझं अकाउंट आहे तो अकाउंट यूज करण्याचा प्रयत्न करतो, त्याला काय म्हटलं जातं तर अकाउंट हॅक होणं. मग तुमचं फेसबुकचं अकाउंट हॅक होऊ शकतं किंवा तुमचे बँकचे अकाउंटसुद्धा हॅक केले जातात. बऱ्याच वेळेला आपण ह्याच्यामध्ये न्यूजपेपरमध्ये न्यूज वाचतो की एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या याच्यातून बँकमधून काही अमाऊंट जी आहे ती दुसऱ्याच्या अकाउंटवरती काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते. म्हणजे तिथं काय केलं जातं हो, तर ते जे काही पर्सनल अकाउंट कुणाचं आहे ते पर्सनल अकाउंट काय केलं जातं, हॅक केलं जातं. तिथं अथॉरिटी नसते थर्ड पर्सनला त्या इन्फॉर्मेशन ॲक्सेस करण्याची, तरीसुद्धा अशी लोक काय करतात तर कम्प्युटरचा मिसयूज करतात. तुम्हाला मिळालेला नॉलेजचा तिथं काय केला जातो, मिसयूज केला जातो. आपण जे काही शिकतो ते चांगल्या गोष्टीसाठी न वापरता तिथं त्याचा काय केला जातो, मिसयूज केला जातो. आणि अशा ठिकाणी काय केले जातात तर ते अकाउंट हॅक केले जातात. मग हॅकरची डेफिनेशन समजली, खूप इलिगल
तरी ऍक्सेस द इन्फॉर्मेशन, ज्याला इन्फॉर्मेशन ऍक्सेस करण्याचे राईट्स नाहीये तरी सुद्धा अशी लोक काय करतात तर इलिगल यूज करतात त्या इन्फॉर्मेशनचा आणि काय करतात त्या अकाउंटवरची इन्फॉर्मेशन ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतात, त्याला काय म्हटलं जातं, हॅकर्स म्हटलं जातं. आता ह्या सायबर क्राईमशी रिलेटेड त्यांनी बुकमध्ये आपल्याला एक्झाम्पल्स दिले, ते एक्झाम्पल्स आपण वन बाय वन स्टडी करूया. पहिले एक्झाम्पल काय दिले तर सॉफ्टवेअर पायरसी. पायरसी म्हणजे काय, थोडक्यात सॉफ्टवेअर ही कन्सेप्ट तुम्हाला माहित आहे. सॉफ्टवेअर म्हणजे काय तर सेट ऑफ प्रोग्राम्स, ज्याला एकापेक्षा जास्त प्रोग्राम्स तुम्ही एकत्र तयार करता त्याला काय म्हटलं जातं, सॉफ्टवेअर. म्हणजे सॉफ्टवेअर कशासाठी यूज केले जातात तर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस जे आहे ते वर्किंग करण्यासाठी त्या त्या पद्धतीची ऑपरेटिंग सिस्टीम लागते किंवा त्या त्या पद्धतीचे आपल्याला काय करावे लागतात, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागतात, त्याला हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वर्किंग करतात. आपण मोबाईल जरी बघितलं तरी मोबाईल वर्क करण्यासाठी त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय मोबाईल वर्क होऊ शकतो का? नाही आहे. मग तुमचा मोबाईल ज्या टाईपचा आहे त्या टाईपची त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम जर असेल तरच तो फंक्शन फुलफिल करणार आहे. आपला कम्प्युटर जर पाहिला तर कम्प्युटरसुद्धा ऑपरेट करण्यासाठी त्याच्यामध्ये जर ऑपरेटिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर असेल तरच तो काय करणार आहे, कम्प्युटर सुरू होणार आहे किंवा त्याला आपण दिलेली टास्क तो काय करू शकणार आहे, परफॉर्म करू शकणार आहे. आता इथं सॉफ्टवेअर पायरसी म्हणजे काय तर सॉफ्टवेअरचा मिसयूज करणं म्हणजे काय करणं, सॉफ्टवेअर पायरसी. आता त्याच्यामध्ये काय येतं बघा, पायरसी, कॉपीराईट व्हायोलेशन ऑफ सॉफ्टवेअर. आता कॉपीराईट म्हणजे काय, कॉपीराईट हा वर्ड आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की ही कॉपी जी आहे ती कॉपीराईट आहे. कॉपीराईट म्हणजे काय हो तर ज्याला त्याचं पब्लिशिंग केलं जातं किंवा त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार केल्या जातात त्यावेळेला जो कोणी ऑथर असेल त्याच्या परमिशन शिवाय तुम्ही काय करू शकत नाही, हे बुक पब्लिश करू शकत नाही. आता ज्याला आपल्याला टेक्स्ट बुक आपल्याला मिळतात त्याला ते टेक्स्ट बुक कुणीही छापू शकतं का हो? नाही कुणीही पब्लिश करू शकत. त्याचे पब्लिशिंगचे जे काही नियम्स असतील किंवा त्याच्या अथॉरिटीज कुठल्या तरी एका पब्लिशरला दिल्या जातात त्याला तुमचं टेक्स्ट बुक काय केलं जातं, पब्लिश केलं जातं. मग सॉफ्टवेअरचंही तसंच आहे, ज्याला हे सॉफ्टवेअर विकले जातात त्याला त्याची अथॉरिटी कोणाकडे तरी असणार आहे, त्याला कॉपी राईट्स म्हटलं जातं की ज्याच्या नियमानुसार काय केल्या जातात, याच्या सॉफ्टवेअर कॉपीज तयार केल्या जातात. मग सॉफ्टवेअर पायरसीमध्ये काय केलं जातं तर सपोज एखाद्या पब्लिशरला सांगितलं असेल की या सॉफ्टवेअरच्या 100 कॉपीज तुम्ही तयार करू शकता आणि त्या विकू शकता, पण त्या 100 वरती जर तुम्हाला अजून त्या सॉफ्टवेअरच्या कॉपीज तयार करायच्या असतील, अजून हे सॉफ्टवेअर जर तुम्हाला विकायचं असेल तर त्याच्यासाठी त्या ऍथरची परमिशन घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही त्या ऍथरची परमिशन न घेता, कॉपीराईट परमिशन न घेता तुम्ही जर त्या सॉफ्टवेअरच्या इलिगल कॉपीज एक्स्ट्रा तयार करत असाल आणि त्या विकत असाल तर तिथं काय केलं जातं, सॉफ्टवेअर पायरसी केलं जातं. लक्षात आलं सॉफ्टवेअर पायरसी म्हणजे काय तर जे काही आपण सॉफ्टवेअर वापरतो त्या सॉफ्टवेअरचा इलिगल यूज करणं म्हणजे काय येतं तिथं, सॉफ्टवेअर पायरसी. मग हे इलिगल यूज कधी होऊ शकतं तर अनऑथराइज्ड डुप्लिकेशन. तुम्हाला अथॉरिटी नाही आहे त्या सॉफ्टवेअरची डुप्लिकेट करण्याची, तरी सुद्धा तुम्ही काय करताय तर त्या सॉफ्टवेअरचा डुप्लिकेट कोड तयार करताय, तो डिस्ट्रीब्यूट करताय आणि यूज ऑफ कम्प्युटर्स करताय. म्हणजे ज्याला आपल्याला सगळ्यांना सांगितलं जातं की मायक्रोसॉफ्ट जे आहे, मायक्रोसॉफ्ट तुम्ही सगळ्यांना ऐकलं असेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, ते ज्याला तुम्हाला कम्प्युटरवरती इन्स्टॉल करायचं असतं त्यावेळेला त्याच्यासाठी मायक्रोसॉफ्टची कॉपी सॉफ्टवेअरची तुमच्याकडे पाहिजे. पण ती प्रत्येकाकडे असते का? नाही. आपण ज्याला कम्प्युटर परचेस करतो त्याला जिथून आपण कम्प्युटर घेतलेला आहे तो लोक काय करतात, त्यांच्याकडे एकच कॉपी असते मायक्रोसॉफ्टची आणि त्याचा यूज करून ते काय करत असतात, मल्टिपल कम्प्युटर्सवरती मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे इन्स्टॉल करून देत असतात. मग ते इलिगल आहे का लिगल आहे? ते इलिगल आहे. त्यांच्याकडे कॉपी एकच आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिसची, पण ते काय करतात तर त्याचा मिसयूज करतात आणि त्यांना अथॉरिटी नाही आहे ॲक्च्युली
करावा, कारण ज्याला तुम्ही ते इन्स्टॉल करता त्याला तुमच्याकडे ती सी डी अवेलेबल पाहिजे मायक्रोसॉफ्ट ऑफिसची, तरच ते काय असणार आहे, लिगल असणार आहे. किंवा आपण बऱ्याच वेळेला इंटरनेटच्या माध्यमातून बरेचसे गेम्स डाउनलोड करून घेतो, ते गेम्स काही वेळेला आपल्याला सांगितले जातात की हे तुमच्यासाठी युजेबल नाही आहे किंवा याची अथॉरिटी तुमच्याकडे नाही आहे, तरीसुद्धा आपण काय करतो त्या गेम डाउनलोड करतो किंवा ते सॉफ्टवेअर डाउनलोड करतो आणि ते काय करतो तर आपल्या मित्रांनाही ती लिंक शेअर करतो आणि तेही काय करत असतात त्या सॉफ्टवेअरचा यूज करत असतात. म्हणजे ज्याला तुम्ही सॉफ्टवेअरचा एखादा मिसयूज करता त्याला काय म्हटलं जातं तर सॉफ्टवेअर पायरसी. लक्षात आलं, याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारले जातील. जेवढे काही थेरॉटिकल क्वेश्चन्स असतील ते सगळे क्वेश्चन्स तुम्हाला या चॅप्टरमधून विचारले जातील, की प्रत्येक पॉईंटवरती तुम्हाला एक दोन सेंटेन्समध्ये त्याचं डेफिनेशन तरी राईट डाऊन करता आली पाहिजे की सॉफ्टवेअर पायरसी म्हणजे काय. की ज्याला तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअरचा मिसयूज करता किंवा तुमच्याकडे अथॉरिटी नाही आहे तरीसुद्धा तुम्ही ते सॉफ्टवेअर काय करत असता इंटरनेटच्या माध्यमातून डाउनलोड करत असता किंवा ते डिस्ट्रीब्यूट करत असता त्याला काय म्हटलं जातं तर सॉफ्टवेअर पायरसी म्हटलं जातं. ते एक त्यांनी फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे की जे सायबर क्राईम मध्ये येतं. सेकंड एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे ते आहे अनऑथराइज्ड ऍक्सेस. मग ज्याला आपण सॉफ्टवेअर पायरसी बघतो मग ते सॉफ्टवेअर पायरसी तुम्ही अवॉइड करू शकता. तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करता आली पाहिजे तर लिगली तुम्ही ते सॉफ्टवेअर परचेस करा आणि त्याचा काय करा यूज करा. मग हे ज्याला लिगली तुम्ही परचेस करता त्याला त्याच्यामध्ये ज्या काही टर्म्स आणि कंडिशन दिलेल्या आहेत ते तुम्हाला मान्य असतील तरच तुम्ही काय करणार आहे ते सॉफ्टवेअर विकत घेणार आहे आणि त्या सॉफ्टवेअरचा काय करणार आहे यूज करणार आहे. म्हणजे तुम्ही अवॉइड ते कधी करू शकता तर ज्याला तुम्ही ते लिगली यूज कराल त्याला सॉफ्टवेअर पायरसी काय केली जाते थांबवली जाते. अजून एक सॉफ्टवेअर पायरसीचं आपण एक्झाम्पल बघतो की ज्याला एखादा सिनेमा रिलीज होतो त्याला ज्या दिवशी तो रिलीज होतो त्याला तुम्हाला तो इंटरनेटवरती तुम्हाला बघायला मिळतो. तो का बघायला मिळतो, कारण तिथे त्या जे काही सिनेमा सुरू असतो त्याला बरेचसे युजर्स काय करतात तर सिनेमा थिएटरमध्ये बसूनच त्याचं काय केलं जातं कॉपी केलं जातं आणि नंतर ते काय करतात तर तो सिनेमा पेस्ट केला जातो. मग इथे सुद्धा काय आहे तर त्या सॉफ्टवेअर पायरसीच केली जाते. तुम्हाला अथॉरिटी आहे का व तर त्या सिनेमाची डुप्लिकेट कॉपी तयार करणं किंवा डुप्लिकेट सी डी तयार करणं नाही आहे तुमच्याकडे अथॉरिटी, तरीसुद्धा बरेचसे युजर्स काय करतात तर त्या ज्या दिवशी तो रिलीज होतो त्या दिवशी तुम्हाला तो थिएटरमध्ये न जाता सुद्धा तुम्ही तो सिनेमा बघू शकता. आपल्याला बऱ्याच वेळेला टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज करतात लोक की हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. थिएटरमध्ये जाऊन बघा हा कशासाठी सांगितला जातो, कारण ती लिगली आहे. ज्याला नंतर तुम्हाला ते सी डीज वगैरे मिळतात किंवा पेनड्राईव्हमध्ये किंवा इंटरनेटवरून तुम्ही तो डाउनलोड करू शकता, पण ज्या दिवशी रिलीज होतो त्याच दिवशी जर तुम्हाला त्याची डुप्लिकेट कॉपी मिळत असेल तर ते कसं आहे अनऑथराइज्ड आहे. मग ते अनऑथराइज्ड होऊ नये त्याच्यासाठी काय करता आले पाहिजे तर तुम्हाला ते परचेस करता आले पाहिजेत लायसन्स कॉपी, की जेणेकरून तुमची इनलिगल ट्रान्झॅक्शन काय केली जाईल थांबवली पाहिजे. दुसरं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे ते आहे अनऑथराइज्ड ॲक्सेस. अनऑथराइज्ड ॲक्सेस म्हणजे काय तर ज्या युजरला ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायचे राईट्स नाही आहेत अशा युजरने ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करू नये. आपण बऱ्याच वेळेला बघतो की हॅकर्स लोक याच गोष्टीचा फायदा उचलतात की त्यांच्याकडे अथॉरिटी नसते कोणत्याही युजरशी इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायची, पण तरीसुद्धा ते काय करत असतात तर ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायचा प्रयत्न करतात. म्हणजे ज्यांच्याकडे अथॉरिटी नाही आहे इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायची असे युजर्स ज्याला ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायचा प्रयत्न करतात त्याला काय म्हटलं जातं तर अनऑथराइज्ड ॲक्सेस. मग हे अनऑथराइज्ड ॲक्सेस कसं केलं जातं तर बऱ्याच वेळेला आपले बँकचे डिटेल्स असतील किंवा कोणताही आपण युजर आय डी आणि पासवर्ड सेट करतो त्याला आपल्याला काही गोष्टी माहीत असतात, किंवा आपण युजर आय डी आणि पासवर्ड असेच सेट करतो की जेणेकरून ते आपल्या लक्षात राहावे. मग त्याच्यासाठी आपण काय करत असतो तर आपलं एखादं युजर नेम असेल ते युजर नेम आपण काय करतो ॲज अ आय डी म्हणून वापरतो, आणि पासवर्ड म्हणून आपण जनरली काय वापरतो तर एखादं आपलं नावच पासवर्ड म्हणून ठेवू शकतो. काही लोक काय करतात तर आपल्या नावाचं आणि बर्थ डेटचं कॉम्बिनेशन करून आपण पासवर्ड ठेवतो, किंवा काही लोक काय करतात तर ॲज अ मोबाईल नंबर म्हणून तुम्ही पासवर्ड सेट करू शकता. म्हणजे पॉसिबिलिटी कॉम्बिनेशन्स अगदी कमी आहेत आपण युजर नेम आणि पासवर्ड. एखादं डिफिकल्ट आपण पासवर्ड ठेवत नाही का, कारण ते आपल्याच लक्षात राहायला पाहिजे ना की आपला पासवर्ड काय. एखादा डिफिकल्ट वर्ड किंवा एखादं कॉम्बिनेशन म्हणून जर तुम्ही पासवर्ड डिफिकल्ट ठेवला आणि ते आपल्याच लक्षात राहिलं नाही तर त्याचा परत काय होऊ शकतो, आपल्याला नवीन पासवर्ड टाकावा लागणार आहे. मग पासवर्ड असेल किंवा युजर नेम्स असेल हे ज्याला आपण ठेवतो त्याला आपण एक दक्षता घेतो की हे आपल्या लक्षात राहील
राहिले पाहिजे. मग आपल्या लक्षात कधी गोष्टी राहणार आहेत, ज्याला ती गोष्ट आपल्याशी पर्सनल असेल अशा गोष्टी आपल्या पटकन लक्षात राहतात. आपलं बर्थ डेट असेल किंवा आपलं नेम असेल किंवा आपल्या फ्रेंडचं नेम असेल, याचं कॉम्बिनेशन करून काय करत असतो आपण, पासवर्ड ठेवत असतो. मग हे जे हॅकर्स लोक असतात ते त्या गोष्टीचा फायदा उचलतात. ज्याला मला एखाद्याचा अकाउंट हॅक करायचा आहे, त्याला मला त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन सगळी माझ्याकडे पाहिजे की बाबा त्याचं नाव काय आहे, त्याचा ॲड्रेस काय आहे, त्याचा फोन नंबर काय आहे, त्याची बर्थ डेट काय आहे, अशी सगळी इन्फॉर्मेशन ते काय करतात, त्या पर्सनलची पर्सनल इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायचा प्रयत्न करतात. आणि ज्या वेळेला त्यांच्याकडे ती पर्सनल इन्फॉर्मेशन येते, त्याच्यावरून ते काय करतात, तर नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स तयार करतात, एखादी लिस्ट तयार करतात की ज्याच्यामध्ये ते गेस करतात की या पद्धतीचं यूजर नेम असेल आणि या युजरने पासवर्ड कोणत्या टाईपचा बाबा ठेवला असेल, अशी ती लिस्ट तयार करतात. आणि ज्या वेळेला ते अकाउंट हॅक करायचा प्रयत्न करतात, त्यावेळेला हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स ते यूज करून बघतात की हे युजर आय डी आणि हा पासवर्ड मॅच होतो आहे का. कुठेतरी त्यांना ते मॅच होणारं सापडतं आणि त्यावेळेला काय केलं जातं, तर ते अकाउंट हॅक केलं जातं. अजून काही प्रयत्न करू शकतात, तर एखाद्या युजरनं लिव झालेला आहे, बऱ्याच वेळेला तर इंटरनेट कॅफे हे खूप कमी झालेले आहेत, पण सुरुवातीला ज्याला मोबाईलवरती इंटरनेट ॲक्सेस करता येत नव्हतं, त्याला आपण काय करायचो, तर इंटरनेट कॅफेवरती आपण जायचो आणि आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन आपण काय करतो, ॲक्सेस करायचा प्रयत्न करतो. मग तिथं जास्त करून काय केलं जातं, हा अनऑथोराइजचा यूज केला जातो. आपण बऱ्याच वेळेला काय करतो, तर मला ही इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायची आहे, इंटरनेट कॅफेमध्ये गेल्यानंतर आपण ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करतो आणि ज्याला आपण आपली जागा सोडतो, त्याला त्या सगळ्या विंडोज आपण क्लोज करतो का हो, नाही. आपला टाइम आउट झाला की आपल्याला जायची घाई असते. मग त्यावेळेला तुम्ही जी इन्फॉर्मेशन ओपन केलेली आहे, ती इन्फॉर्मेशन त्या कम्प्युटरवर तशीच राहते. किंवा मी जे काही पेजेस ओपन केलेले आहेत, माझे जे काही गुगल अकाउंट ओपन केलं असेल किंवा एखादं बँक डिटेल्सचं अकाउंट ओपन केलं असेल, ते अकाउंट तसंच ओपन राहतं आणि माझा टाइम आउट झाला की मी काय करते, तिथून निघून जाते. मग अशा वेळेला ते युजर्स काय करतात, किंवा ज्यांना अथॉरिटी नाही आहे, ते युजर्स त्या पर्सनच्या जागेवरती बसतात आणि त्याने जे काही पेजेस ॲक्सेस केलेले आहेत किंवा त्याने जे काही पेजेस ब्राउझर केलेले आहेत, त्याच्यामधून मग ते काय करत असतात, इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायचा प्रयत्न करतात. आणि मग तिथं काय केला जातो, तुमच्या इन्फॉर्मेशनचा मिसयूज केला जातो. मी एखादं फेसबुकचं अकाउंट माझं ओपन केलेलं आहे आणि मी ते लॉगआउटच केलं नाही, तर माझे जे काही कॉन्टॅक्ट्समध्ये पर्सन असतील किंवा माझ्या ज्या काही पोस्ट असतील, त्या पोस्ट माझ्या फ्रेंड्स सर्कलमध्ये नसतील, असेही लोक काय करू शकतात, त्या पोस्ट रीड करू शकतात किंवा ते फोटोग्राफ्स यूज करू शकतात आणि त्याचा काय केला जाईल, मिसयूज केला जाईल. या पद्धतीने सुद्धा काय केलं जातं, तर अनऑथोराइज्ड ॲक्सेस केलं जातं. अजून कसं अनऑथोराइज्ड ॲक्सेस केलं जातं, तर तिथं टॅपिंग एक केलं जातं, ज्याला मल्टिपल कम्प्युटर्समध्ये इन्फॉर्मेशन सेंड केली जाते. त्याला सपोज सीडीमध्ये कम्प्युटर्स आहेत, एक इन्फॉर्मेशन जाणार आहे बीकडे, बीकडून जाणार आहे सीकडे, सीकडून जाणार आहे तिकडे, या पद्धतीने तुमची इन्फॉर्मेशन सेंड करायची आहे. पण तिथं एकाच हा मध्ये जर कम्प्युटर बसवला असेल बीच्या आणि सीच्या मध्ये, तर तो काय करणार आहे, बीकडून जाणारी इन्फॉर्मेशन तो त्याला घेऊ शकतो. म्हणजे इथं काय केलं, अनऑथोराइज्ड इन्फॉर्मेशन ॲक्सेस झालं, की ज्याला काय म्हटलं जातं, टॅपिंग म्हटलं जातं, की जे तुम्ही ट्रॅक ठरवून दिलेलं आहे, त्या ट्रॅकमध्ये जर मध्ये तुम्ही काय करत असाल, इन्फॉर्मेशन घेत असाल, तर त्याला टॅपिंग म्हटलं जातं. बऱ्याचशा ठिकाणी आपण इलेक्ट्रिसिटी शेतामध्ये बघतो की तिथं काय करतात, ते काहीतरी टाकतात त्या याच्यावरती इलेक्ट्रिसिटीचा जो हे असतो खांब असतो, त्याच्यावरनं चोरून वीज घेण्याचा प्रयत्न करतात. मग तिथं सुद्धा काय झालेलं असतं, तर जे काही तुम्हाला ट्रॅक दिलेला आहे इलेक्ट्रिसिटीचा, तो वापरतच असतात आणि त्याच्यामधून परत काय केली जाते, तर वीज चोरी केली जाते. हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, तर टॅपिंगचं आहे. अजून अनऑथोराइज्ड ॲक्सेस कसा केला जातो, तर सपोज आपण एक्झामसाठी बसलेलो आहोत आणि एक्झामसाठी तुमची ऑनलाईन एक्झाम आहे, तर काही ठिकाणी काय केलं जातं, तर इलेक्ट्रॉनिक बीम्स जे आहेत त्या कम्प्युटरच्या डेस्कटॉपवरती पाडले जातात, की जेणेकरून लांबची इन्फॉर्मेशन आपल्याला काय करता यावी, ॲक्सेस करता यावी. किंवा आपण एखाद्या शेजारच्याचं बघून घेत असतो, ते सुद्धा कसं आहे, अनऑथोराइज्ड ॲक्सेस आहे. मग ते कम्प्युटरच्या बाबतीत कसं केलं जातं, तर जे काही तुम्हाला समोरच्या कम्प्युटरवरती काय झालं हे दिसत नाही इतक्या पटकन, मग ते तो काय कोणती वेबसाईट ॲक्सेस करतोय किंवा तो काय ट्रान्झॅक्शन करतोय हे जाणून घेण्यासाठी काय केला जातो, त्याच्या स्क्रीनवरती इलेक्ट्रॉनिक बीम्स पाडले जातात, की जेणेकरून तो पुढचा पर्सन जो आहे तो कोणती इन्फॉर्मेशन ॲक्सेस करतोय ते आपल्याला समजला जावं. हे सगळ्या कशामध्ये येतं, तर अनऑथोराइज्ड ॲक्सेस. लक्षात आलं की आजच्या लेक्चरला आपण काय काय शिकलो,
तर सायबर क्राईम जो आहे तो सायबर क्राईम म्हणजे काय तर कम्प्युटरच्या माध्यमातून किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या माध्यमातून ज्याला तुम्ही क्राईम करता त्याला काय म्हटलं जातं, सायबर क्राईम म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये तीन मेन डेफिनेशन्स आहेत की मोरल, इथिक्स आणि लॉ, की ज्या तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 1 मार्कचा, की राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ मोरल, इथिक्स अँड लॉज. त्याच्यानंतर आपण काय शिकलो तर सायबर क्राईमचे जे काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यातले 2 एक्झाम्पल्स आपण बघितले, की सॉफ्टवेअर पायरसी, की जिथं तुम्ही सॉफ्टवेअरचा ज्याला इलिगली यूज करता त्याला काय म्हटलं जातं, तर सॉफ्टवेअर पायरसी म्हटलं जातं. आणि सेकंड एक्झाम्पल बघितलं की अनऑथोराइज्ड ॲक्सेस, म्हणजे काय तर ज्याला तुमच्याकडे कोणतीही ॲथॉरिटी नाही आहे इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायची, तरीसुद्धा तुम्ही काय करता तर इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायचा प्रयत्न करता, त्याला काय म्हटलं जातं, अनऑथोराइज्ड ॲक्सेस. याचे बरेचसे अजून त्यांनी आपल्याला एक्झाम्पल्स दिले, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.